सांगू हे ह्याचं सगळ्यात हे शूट करणं अवघड होतं पण ह्याचं एडिट पण तेवढंच अवघड होतं कारण ना आपण जेव्हा शॉर्ट्समध्ये कट लावतो तेव्हा जर बोर्ड वर गेले असेल तर नेक्स्ट कट खाली नाही असू शकत ती वरनं खाली गेली पाहिजे मी प्रत्येक सिनेमा लिहिला कोकणात जातो माझं माझं एक ठरलेलं आहे की जर पुढे कुठली फिल्म करायची आहे तर खूप लोक गोव्यात जातात मला वाटतं गोव्यात जाऊन काम होत नाही मला वाटतं कोकणात जाऊन काम होतं सो आयस्ट हॅव अ बँड इन कॉलेज ओ माय गॉड मिरची वर माझं नाव आहे आणि आज माझ्या सोबत माझ्यासोबत ते आहेत ज्यांची रिसेंट फिल्म बघितल्यानंतर आय रिअली कुड नॉट कंट्रोल बट सेंड मेसेज आदित्य सरपोदार वेलकम टू मिरची सर थँक यू फॉर हॅव्हिंग मी यर आणि थँक्यू सो मच त्या मोठ्या मेसेज साठी कारण तो खूप असा मनापासून तू लिहिला होतास हे जाणवलं मला वाचताना इट वॉज द फर्स्ट रिॲक्शन नॉट इव्हन जोकिंग मी फिल्म बघितली आणि माझं झालं की ओ माय गॉड मी लगेच करून टाकतो मी अमेझिंग अमेझिंग थँक्यू सो मच पण उन्हाळ नावाची फिल्म जिओ सिनेमावरती आली आहे आणि दिस इज द फिल्म दॅट आय वॉज राईट नाव टॉकिंग अबाउट फॉर ऑल द पीपल लिसनिंग यार किती अमेझिंग फिल्म आहे ती म्हणजे आय जस्ट कॅनॉट टॉक इनफ मी इतक्या लोकांना सजेस्ट करून काही नॉन मराठी लोकांना ती बघायला पण लावली oh, so, <laughs> <भी साग्याना laughs> कन्वर्ट केलं <laughs> आणि खरं मला वाटतं सिनेमाची मजा तीच असते ना की आपण काहीतरी बघतो जे आपण बनवलं नाहीये किंवा आपण आपलं ते नाहीये आणि ते बघून आपल्याला yeah. इतकं फार असं छान ते एनडोर्स करून लोकांपर्यंत न्याव असं वाटतं सो थँकफुली आणि लकीली थोडंफार हे उन्हाळ्या बाबतीत सुरू झालंय आणि तू हे खूप सुरुवातीच्या काळात मेसेज करून कन्व्हे केलंस म्हणून थँक्यू उन्हाळ बोलताना मला सगळ्यात आधी जायचं लास्ट सीन इट्स व्हेरी रेअर की असा एक सीन असतो कोणत्याही फिल्म मध्ये जो जस्ट स्टेज विथ यू आणि त्या त्या सीन मध्ये दे देर नो डायलॉग्स करेक्ट मला त्या बद्दल जाणून घ्यायचंय की वर यू लाईक like, पहिल्यापासून तुम्हाला वाटत होतं की लास्ट सीन मध्ये विल बी नथिंग दॅट विल बी सेट तुला एक सांगू तू फिल्म बघितलीस म्हणून तुला आता हे कळेल की सिनेमात पाच गाणी आहेत आणि पाच गाणी काय कारण ती जी मुलं आहेत ना त्यांना व्यक्त शब्दात नव्हता येत नाही आणि त्यांनी जेव्हा कधीही प्रयत्न केला ना सिनेमात तेव्हा त्यांनी त्यात ते घोळ घातला आहे सो so, त्यांचा भाव त्यांच्या मनातले भाव किंवा त्यांच्या भावविश्वातलं त्यांचं ते जग हे लोकांसमोर आणायचं कसं तर ते गाण्यात मी आणलं पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला गाणं वापरायचं नव्हतं म्हणून शेवटच्या सीनमध्ये त्याला सगळ्यात महत्त्वाचे जे बोलायचे ते शब्दातनं न बोलता त्याला जर डोळ्यातन बोलता आलं आता ते कुठेतरी थोडंफार ना आता मी डायरेक्टर म्हणून हे व्हिज्युअलाइज खूप करू शकतो पण हे करणारे कलाकार पण लागतात आणि मला तो शेवटचा सीन शूट झाला होता जवळपास लास्ट मध्ये आम्ही शेवटच्या दोन दिवसाच्या शूटमध्ये ते केलं होतं तिथपर्यंत मला अनुभव आला होता या कलाकारांचा आणि मला जाणवलं होतं की हे ते करू शकतील सो so, म्हणून ते त्यात शब्द होते त्यात वाक्य होती पण मी ती काढून टाकली आणि आम्ही शूटच्या जस्ट एक दोन तास आधी आमचं असं एक चर्चा आली की जर तुम्ही काहीच बोलला नाहीत जर तुम्ही भेटलाच नाहीत तुम्ही एकमेकांच्या समोरासमोर आलाच नाहीत तुम्ही दूर न एकमेकांकडे बघितलं आणि तिथेच तो विषय जो काही तुमचा जे काही इशू होते एका नजरेतनं संपून टाकलेत तर ते कसं वाटेल तर म्हटलं चल आपण प्रयत्न करूया आणि त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये दोघांनी आणि दोघांच्या टेक्स वेगळ्या शूट झाल्या आहेत कारण ते वेगळे वेगळे शॉट्स आहेत तर दोघांनी ते करेक्ट समजून एकमेकांच्या टेक न बघता मी माईकवर सांगत होतो की हा आता इथे उतरला त्यांनी बघितलं तुझ्याकडे आणि मग हेमल तशी रिॲक्ट करत होती आणि अशा पण मी सा माईकवर सांगत होतो की तू त्या पॉईंटकडे बघ एका स्टँडच्या एका डॉटकडे आणि तिथे बघून इमोट कर त्या दोघांनी ते इतकं सुंदर केलं आणि मला वाटतं ह्याचं शंभर टक्के क्रेडिट त्या दोघांना आहे की त्यांनी ते इतकं करेक्ट पद्धतीने मला जे म्हणायचं आहे शब्दांमधनं ते त्यांनी त्यांच्या नजरेतनं म्हणले आणि मला नेहमी वाटतं की सिनेमामधले ना सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मोमेंट्स जे आपण घेऊन जातो ना मोठमोठ्या फिल्म्समधल्या त्यात शब्द नसतात ते फक्त त्या मोमेंट्स असतात ज्या मोमेंट्स असे उभे राहतात शब्द त्याच्या आधी आणि नंतर असतात पण ती मोमेंट राहते आपल्याबरोबर सो आय फील वी वर ट्राईंग टू क्रिएट दॅट आणि टू अ सर्टन एक्सटेंट या दोघांमुळे ते जमून आलं बट यार आय पण लास्ट टेक मध्ये ते नाही आय फील थँक यू फॉर पण मला एक आनंद होतोय की हे ते वर्क होत होतं हे आपण करून बघतो आणि खूप वेळ असं होतं की ही पण एक कुठेतरी मनात असत नाही गोष्ट की बघितलेल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना बघितल्यावर असं पण वाटू शकतं की यार आम्हाला कळलंच नाही काय झालं hmm. किंवा ते एकमेकांना काय का, का बोलले नाहीत किंवा काय झालं एकदम असे बघून एकमेकांकडे निघून गेले पण जेव्हा मला तो शॉर्ट मिळत होता ना ऑन मॉनिटर मला हे कळायला लागलं होतं की नाही हे लोकांना कळणार कारण हे जे करतायत ना यातना तो तिची माफी मागतो आणि ती नजरेतनं म्हणते की चल ना मी पुढे गेले चल ना तू तु तुझा जा मी तुला माफ केलं सो so, हे इतकं सोपं आहे बोलणं मग आपण एवढं म्हणण्यासाठी त्याच्या भोवती इतकी वाक्य लिहितो की मग तो येणार मग ती आली मग तो तिला म्हणला की अगं मी कुठे आणि मग काय आणि मग तिला चिडली हे सगळं सोडून देऊ म्हणलं आपण ना त्या वयात कदी -कदी ना त्या होत ना की कधी कधी ना आपण बऱ्याच वेळाने आणि मी आपण सगळे त्या सतरा अठरा या वयातनं गेलेलो आपण बऱ्याच वेळा चुका करून चुकीच्या गोष्टी बोलून चुका केल्या आहेत म्हणजे आपल्याला व्यक्त एक व्हायचंय पण आपल्या तोंडून काहीतरी वेगळं निघालं आणि right. नंतर ते रिग्रेट करतो कारण तेवढी ती मेच्युरिटी त्या वयात नसते की यार मला बोलायचं हे होतं पण मी बोललो काहीतरी वेगळंच किंवा माझ्या मनात काहीतरी होतं पण मला ते व्यक्त होता आलं नाही त्या पॉईंटला सो आय फिल्ड त्या वयात ते सगळं घडू शकतं म्हणजे आज हे पस्तीसेतले ऍक्टर्स असते ना आणि ते कॅरेक्टर्स असते तर मे बी ते नजरेतनं एवढं सोपं सरळ आणि इनसंट वाटलं नसतं जे इनसंट त्या वयामुळे वाटतं पण उन्हाळ अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे की आफ्टर लाँग टाइम अशी एक फिल्म बघितली आहे जी बघितल्यानंतर

आणि हा विचार आपण आता म्हणजे मुंबई पुण्यात राहतो इतके वर्ष राहिलो आपल्याला ही लोकेशन मुंबई पुण्यावर ना चार तासावर आहेत किंवा पाच तासावर येत हे माहिती पण नाही आहे म्हणजे mm. बघ ना आपण इथे बसून प्लॅन बनवतो की चला यार चला ॲम्स्टर्डॅमला जायचं आहे युरोपमध्ये ट्रिप करायची आहे पण हे मी तिथे गेल्यामुळे सांगू शकतो की हे त्याच्यापेक्षाही सुंदर आहे आणि हे आपलं इतक्या जवळ आहे पण mm. आपण जात नाही सो आम्ही जेव्हा सिनेमा लिखाणासाठी म्हणजे मी तुला हे खूप जुनी गोष्ट आहे दोन हजार तेरा बारा साली मी नारबाचीवाडी गेला होता आणि नारबाचीवाडी कोकणात झाला होता सिनेमा त्या काळापासून मी कोकण फिरतोय आणि मी कोकण फिरता फिरता असं बऱ्याच वेळा माझं होतं की नवीन सिनेमा लिहायचा आहे ना तर आपण कोकणात जाऊन घेऊया सो so, इन अ वेज झोम्बेवलीचं लिखाण करायच्या हेतूनही मी तिथे गेलो कारण ही त्याच्या आधी झालेली फिल्म आहे ही दोन हजार एकोणीस साली झालेली फिल्म आहे त्यानंतर झोम्बेवली झाली ही रिलीज भले आत्ता झाली असो पण माझं तेच झालं की लिखाणासाठी मीनी सौरभ वेगळा सिनेमा लिहायला गेलो सौरभ भावे आणि तिथे गेल्यानंतर आम्ही ते जग बघितलं आणि मी पावसाळ्यात गेलो होतो पावसाळ्यात ते रस्ते आ, ते गाव त्या गल्ल्या ते, ते स्पॉट्स ते समुद्र बघून आम्ही इतके प्रेमात पडलो ना त्या जा जागेच्या की मी सौरभला म्हणलं बस आम्ही बसलो होतो रात्री आणि मी म्हणलं आपण एवढे मल्याळम फिल्म्स बघतो आपण एवढे इंटरनॅशनल फिल्म्स बघतो आणि आपण ना हे हे जग कधीच आपल्या सिनेमातनं का दाखवू शकलो हो। नाही hmm. म्हणजे एक त्यातल्या त्या जळलेली फिल्म किल्ला होती राईट right. ज्या सिनेमातनं हे जग मांडलं पण किल्लाचा हेतू हे जग मांडण्याचा नव्हतं त्या मुलाची ती स्टोरी या जगात सांगण्याचा होता पण म्हणलं हे त्याच्या पलीकडे जाऊन इतकं सुंदर जगे आणि हे जग कोण फिरतं किंवा कोण अनुभवतं ते ही सोळा सतरा वर्षाची मुलं hmm. कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ पण असतो आणि त्यांना ती इच्छा पण असते आणि म्हणलं आपण जर एक सिनेमा लिहिला ह्यांच्या भोवती हे जग दाखवणारा तर काय होईल आणि आम्ही तिथून ती सुरुवात झाली सो जसं तू म्हणते तसं आम्ही पहिले प्रेमात पडलो त्या प्रत्येक स्पॉटच्या आणि आम्ही प्रत्येक जागेला एक असं नाव ठेवलं होतं की म्हणजे आपण हे म्हणतो ना सनसेट पॉईंट किंवा हा पॉइंट किंवा तो पॉईंट तसं आमच्या सीन्ससाठी ते पॉइंट होते की स्वरा आणि शुभ्याची ही भेटण्याचा हा सीन इथे होईल किंवा आणि फिरता 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 ते ते सीन्स सी इथे उभे करत गेलो आणि तशी फिल्म झाली पण मला अजूनही वाटतं की कोकण इतकं अनएक्सप्लोर्ड आहे कोणी म्हणजे मला वाटतं दहा टक्के पण कोकण आपण इथे शहरातनं ना पाहिलं नाहीये आपण right. आपल्या गावी जाऊन येतो किंवा आपण दोन तीन ठराविक स्पॉट्स बघतो पण हे दापोलीच्या जवळ असलेली तीन चार गावं आहेत हरणे बंदर हरणे गाव तिथे आउटस्टँडिंग मासे मिळतात तिथे ना सगळ्यात मला वाटतं कोकणात मोठं माशांचं मार्केट लागतं oh. मग मार तिथून पुढे गेल्यावर अंजरले गाव आहे आणि तिथून थोडंसं पुढे गेल्यावर एक आडे पाडे नावाचे दोन गाव आहेत hmm. अख्खी फिल्म तिथे शूट झाली इट्स मला वाटतं दिस या वाटत लॉरेन्स ही लॉरेन्सची पहिली फिल्म आहे मी पहिल्यांदा कोलॅबरेट या फिल्मवर केलं होतं आणि पहिल्यांदा काम करताना आम्हाला असं झालं की मी म्हटलं मला असा एक डीओपी हवा आहे जो हे सगळे वेडेचाळे वेडेचाळेमारवर करेल समुद्रावर येईल बोटीवर जाईल कारण बोटीवर शूट करणं प्रचंड अवघड असतं कारण आम्ही एक ट्रिप करून जेव्हा आलो ना तेव्हा मला कळलं की उभाही राहता येत नाही तिथे सो एका डीओ पीला बॅलेन्स संभाळणं right? हँडहेल्ड कॅमेरा घेऊन न पडता एक शॉट घेणं हे सोपं नाही सो त्यांनी सगळे आम्ही खूप प्रयत्न केले पण एक डीओपी असा आम्हाला हवा होता की जो हे सगळं करायला पहिला तयार होईल सो लॉरन्स वॉज अ बिग स्पॉट मला वाटतं त्यांनी ते सगळं केलं जे कुठलाही डीओपी खूप सोप्या सरळ पद्धतीने करू शकणार नव्हता बोटीच्या वर चढणं बोटीच्या कोपऱ्या म्हणजे लटकत एखादा कॅमेरा असा बाहेर काढून शॉर्ट घेणं हे सगळं गेले आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की त्याचं मेकिंग आम्हाला फार करता आलं नाही कारण आम्ही खूप टाईट शूट करत होतो पण त्याचं मेकिंग पण तेवढं इंटरेस्टिंग झालं असतं अॅब्सुटली आणि मी राधा सुमित माझा मित्र आहे त्याने मला सांगितलं की फक्त स्टील म्हणजे पोस्टरसाठी पण आम्ही ऑलमोस्ट दोन का तीन दिवस हो। दिले बिकॉज आदित्य सर म्हणाले की आपण नॅचरल लाईटमध्येच करायचं हो। मी त्याला तेच म्हटलं बघ काय होतं ना आपण बऱ्याच वेळा पोस्टर स्टुडिओमध्ये करतो ही सिने हा फिल्म किंवा सिनेमा असा आहे की हा त्या निसर्गातला आहे त्या निसर्गातली स्टोरी, स्टोरी सांगताना तुम्ही पोस्टर एका मुंबई स्टुडिओत नाही करू शकत मी त्याला म्हणलं एक बोट घेऊ आपण समुद्रात ती बोट घेऊन जाऊ आणि तुला जे मिळते ते बघूया सो आम्ही ऍक्च्युली दोन दिवस शूटिंग शूट साठी ठेवले होते आणि सुमित पण आला आणि सगळे प्रयत्न करून आम्हाला एक दोन तीन खूप चांगल्या झाले आणि ते पण खूप इट इज सो टू तुम्ही लिहायला कोकणात बघ ना मी फक्त झोंबिवली मी प्रत्येक सिनेमा लिहायला कोकणात जातो माझं माझं एक ठरलेलं आहे की जर पुढे कुठली फिल्म करायची आहे तर खूप लोक गोव्यात जातात मला वाटतं गोव्यात जाऊन काम होत नाही मला वाटतं कोकणात जाऊन काम होतं गोव्यात जाऊन टाईमपास खूप होतो पण कोकणात कसं आहे ना शांतता आहे सौंदर्य आहे आणि त्यात तसं काही हे नाही आहे की आपण कुठे म्हणजे उगाच आज लिखा लिहायला बसलो आणि आपल्याकडनं आज दिवस पूर्ण झाले प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्ह होतो सो मला ते फार असं वर्क होतं आणि हेच सगळे स्पॉट्स म्हणजे फिल्ममधले आहेत ना इथेच जाऊन मी सिनेमा लिहितो सो चुचतं तिकडे काहीतरी आणि बघ तुला एक सांगतो म्हणजे आता आपण सगळे क्रिएटिव्ह फील्डमधले होत पण मला वाटतं पुण्यात आणि मुंबईत ना एक क्रिएटिव्ह इन्स्पिरेशन हे खूप कमी मिळतं कारण व्हिज्युअल इन्स्पिरेशन जे मिळालं आपल्याला हवं ना त्यासाठी ते निसर्गातले ते ते व्हिज्युअल्स बघणं तो तो श्वास घेणं तो आवाज ऐकणं हे फार गरजेचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर ते होतं बट की या फिल्मचं बघायला गेलं तर मला विचारायचं होतं हाऊ डू सिलेक्ट युअर कलर पॅलेट फॉर द फिल्म कारण व्हाट आय नोटिस इज झोंबिवली वॉज रेड आणि रेड आणि ग्रीन रेड आणि थोडा रेड ग्रीन ब्लॅक दिस वन इज अ लिटल ब्लू इज पेस्टल ब्लू पिंक आणि ग्रीन राईट एव्हरी फिल्म हॅज सम शेड माउली वॉज ब्राऊन राईट किंवा फास्ट वॉज रेड या सो आता मला तेच वाटतं काय होतं प्रत्येक कथेचा एक कल रंग असतो जसा का ग्रीन आणि रेड होता झोम्बेली कॅन ग्रीन अँड रेड डिपिक डेंजर म्हणजे दे आर ॲट टू कम्प्लीट डिफरंट मला वाटतं पोल्स ऑफ द कलर कलर uh, पॅराडाईम right. सेम मला वाटतं जेव्हा आपण सोळा सतरा वर्षा मुलांची ती फिल्म सांगतो ना तो निसर्गातून आलेला रंग आहे right. समुद्र निळा आहे हिरवेगार डोंगर आहेत तर तो रंग इतका नॅचरली त्या पॅलेटमधनं येतो मी फक्त त्या पॅलेटला एन्डॉर्स केलं मी तिथे काही नवीन पॅलेट क्रिएटर्स केलं नाही mm. म्हणजे आम्ही जाऊन जे दोन तीन सेल्स काढले मी आता मध्ये व्हिडिओ पोस्ट केला इन्स्टावर की आमचा रेकीचा व्हिडिओ mm. मी रेकीला गेलो आणि नॉर्मल फोनवर शूट केलेला व्हिडिओ आहे पण ते शूट केलेल्या व्हिडिओतच जे कलर आले ना म्हणलं हे कलर्स आपण का बदलायचे आणि आपण का वेगळा कलर पॅलेट ह्याच्या पलीकडे तयार करायचा लेट mm. अस बी ट्रू टू दिस कलर्स आणि या कलर्सला घेऊन कॉस्ट्युम्स करू या कलर्सला घेऊन प्रॉपर्टी करू सेट्स तसे बनवू किंवा घर तसे रंगवू आणि ते त्यामुळे जमत केलं पण मला असं वाटतं कोकण तोच आपण जेव्हा उन्हाळ्यात जातो तेव्हा तो वेगळ्या रंगातला असतो right. आपण पावसाळ्यात जातो वेगळे रंग आणि थंडीत पण वेगळे रंग so, आहेत सो आम्ही ते करेक्ट तो पावसाळा निवडला ना तर तो पॅलेट तिथून आला बट फिल्म मध्ये अनेक ठिकाणी स्पेशली शॉर्ट्स मीन हाफ द फिल्म सेकंड पूर्ण समुद्रावरती आहे आणि पूर्ण बोट मध्ये शूटिंग आहे वी कॅन अॅक्च्युली सी द कॅमेरा मुव्हिंग मध्ये मध्ये आणि मला असं वाटतं की दॅट इज समथिंग अट आय लव्ह द मोस्ट बिकॉज इट फेल्ट लाईक वी आर गोइंग अप अँड डाऊन आणि आपण बोटीमध्ये आम्ही तुला सांगू हे सगळ्यात हे शूट करणं अवघड होतं पण ह्याचं एडिट पण तेवढंच अवघड होतं कारण आपण जेव्हा शॉर्ट्स मध्ये होतो तेव्हा जर बोट वर गेली असेल तर नेक्स्ट कट खाली नाही असू शकत ती वरनं खाली गेली पाहिजे oh, आणि हे एडिट करताना आम्हाला जाणवत होतं की खूप अवघड होतं पण त्यामुळे तो रिदम मिळतो right. की आपण एका बोटीवर आहोत सीन बघताना त्याचा आणि तो रिदम ना खरं कधी कधी ना आपण जसं आम्ही बोटीवर जायचो शूट करायला आम्ही आम्ही आठ तास शूट करायचो आम्ही पहाटे जायचो आणि आम्हाला समुद्रात आत दीड तास जायला लागायचं कारण आम्हाला जमीन दिसली नाही पाहिजे हे रिक्वायरमेंट होती फिल्मची आणि तो बोटीत म्हणतो पण बघ की मी आत खोल समुद्रात चाललोय आणि शूट करताना बोट ना करंटमुळे फिरायला लागायची आणि ती जमीन दिसायला लागायची सो फर्स्ट डे आमचा अख्खा दिवस वाया गेला आम्ही म्हणलं आत म्हण अजून आज जायचं सो आम्ही एक अशा ठिकाणी जायचो की तिकडनं इतकी लांब जमीन असायची की ती दिसायचीच नाही तिथून परत आल्यानंतर आम्ही रात्री यायचो जमिनीवर उतरल्यावर ना उभं राहता येत नाही ग कारण तुम्ही त्या बोटीच्या त्या त्या, mm. त्या बाउन्समध्ये असता तुमचा तो बॅलेन्स गेला असतो तुम्ही सतत तुम्ही तरंगताय हा फील तुम्हाला येत असतो आणि हा सिनेमात बघताना ना तुला पण वाटावा की तो बोटीवर right? म्हणून आम्ही ते त्या फ्रेम्समध्ये ना ती एवढे स्टेबिलाईज पण केले नाही hmm. की तो थोडासा हलका त्यातला थो so, तो हेल ठेवलाय सो तो वर्क होतोय हा प्रयत्न आहे इट इज वर्किंग आणि मला तर ते फारच आवडलं म्हणजे इट रिअली मेड अ लॉट ऑफ सेन्स ऑल्सो आय वॉचिंग आणि आज पण मी पुन्हा जेव्हा सगळी गाणी बघत होते व्हिज्युअली आय कुड फील इट इवन मोर कारण फिल्म बघताना नॅचरली ऑर इन द स्टोरी आणि ओ हा काय करतोय तो काय करतोय ह्याच्यामध्ये लक्ष जातं सेकंड टाईम वेन यू वॉच आय फील इज द टाइम वेन यू नोटिस सो मेनी अबाउट वट हॅपन्स इन अ फिल्म सो हुडोज मला सांगा की तुम्ही म्हणालात मला की दिस इज अ म्युझिक फर्स्ट टाइम वेन आय वॉच द फिल्म आय डिंट नो दॅट करेक्ट वॉज like, यार यार गानी गानी. And I realized, यार छान मस्त की पाच गाणी ऐकली आणि फक्त पाच गाणी नाही आहेत आपण बऱ्याच वेळा हे बघत नाही की माझे तीन किंवा चार म्युझिकल मोठे मोंटाजेस आहेत म्हणजे एक अख्खा सिक्वेन्स आहे जिथे तो शुभ्या तिला बोटीवरनं समुद्रात ते जातात आणि right. किल्ला फिरतात right. तो फक्त म्युझिकल आहे त्या डायलॉगच नाही आहेत किंवा असे बरेच आहेत किंवा जेव्हा तो बोटीवरनं परत येत असतो तेव्हा एक अख्खा म्युझिकल आहे गाण्यानंतरचा तर असे बरेच आहेत ज्याला आम्ही पिसेस जवळजवळ दीड दीड मिनिटाचे पीसेस केलेत म्युझिकल पीसेस जे एरवी आपण गाणी पण करू शकलो असतो पण तेच आहे ना की मला समभाव ते कोकणात गेल्यानंतर ते तिथे गेल्यावर आपण जेव्हा एक गाणं लावतो आणि गाणं ऐकत समुद्र बघतो तेव्हा ती मजा असते बघ बघ तू कुठेही जा तु तुला जर म्युझिकची साथ असेल ना म्हणजे आपण जर बीचवर बसलोय आणि आपल्याला छान गाणं लागल्या बाजूला आणि तिथे समुद्र बघतोय तर ते जे एक एक कंप्लीट फुलफिलिंग वातावरण ना ते मला सिनेमातून आणायचं होतं म्हणून मी म्युझिकवर ठरवलं होतं ऍट द डे वन वी रोट द स्क्रिप्ट की हा पण म्युझिकचा खूप वापर करायचा आणि असं म्युझिक करायचं की जे फार कुणी ऐकलं नाहीये की जो असा साऊंड क्रिएट करायचा जो खूप युनिव्हर्सल आहे आणि भले ते कोळी किंवा त्या कोकणी वस्तीतला आहे पण तो असा ठराविक नाहीये की हा इथलाच आहे इट्स नॉट ओनली इट कुड बी फ्रॉम एनिवेअर राईट सो तो प्रयत्न तरी आहे गाण्यांच्या अरेंजमेंट्समधनं किंवा ती गाणी करण्यात आर यू व्हेरी म्युझिकली ओरिएंटेड ऍज अ डिरेक्टर ऑल्सो सो आय टू हॅव अ बँड इन कॉलेज ओ माय गॉड आय टू प्ले द गिटार आय टू लिटल बिट प्ले द ड्रम्स आणि त्यानंतर मग ते कॉलेज संपल्यावर ते सुटलं पण ते इन्क्लिनेशन थोडंफार राहिलं दॅट एक्सप्लेन सो एक बेसिक uh, संगीताची समज आहे right. uh, आणि म्हणून कुठे म्हणजे पहिला माझा सिनेमा होता उलाढाल ज्यात अजय अतुलनी म्युझिक केलं होतं तर तेव्हापासून ना अशी चांगली लोकं भेटत गेली त्यांच्याबरोबर right. जेव्हा आपण बसून जॅम करतो ना तेव्हा कळतं की हे असं कसं वर्क होईल किंवा हाऊ डू यू काइंड ऑफ राईट अ सॉंग किंवा फिल्ममध्ये गाणं कसं आलं पाहिजे आणि तुमचं मला वाटतं सगळ्याच फिल्मची अशी आयकॉनिक गाणी आहेतच जी एखाद्या मराठी माणसाच्या किंवा कोणाच्याही रादर प्लेलिस्टवरती असतील रादर मी बघितलं कॉमेंट्समध्ये मध्ये या फिल्मच्या गाण्यांच्या खाली दरवर वर सो मेनी पीपल हु वर नॉट हो करेक्ट पण देव कनेक्टेड विथ म्युझिक आणि दे आर ओ दिस साऊथ बट आय विल टेल यू बाय करेक्ट आहे गाणं केलंय म्युझिक केलंय गुलराज सिंग हा असिस्टंट आहे आणि गुलराज हॅज बीन असोसिएट विथ रेमान फॉर द लॉंगेस्ट ऑफ टाइम्स म्हणजे आज तू कुठलाही रेहमानचा लाईव्ह कॉन्सर्ट बघ मागे गुलराज कीबोर्ड वर दिसेल तुला सो ही हॅज दॅट सेन्सिबिलिटी ऑल्सो आणि आय एम अ डाय हार्ड रेमान फॅन सो मला असं वाटतं की माझी जी पिढी आहे ना जी मध्ये जन्म ज्यांचा झालाय ज्यांना मध्ये अक्कल आली आणि त्यांनी पहिली अक्कल आल्यावर जी म्युझिक ऐकायला लागले ते रोजा पासून रंगीला पासून पासून ही सगळे अल्बम्स होते सो मला वाटतं रहमान फॉर मी इज द द मॅन हुज काइंड ऑफ गिव्हन मी द टेस्ट फॉर म्युझिक किंवा द टेस्ट फॉर क्रिएटिव्हिटी आणि असा माणूस जो त्या त्या जगातनं आलाय म्हणजे गुलराज की जो त्या जगातनं माझ्यापर्यंत आलाय आणि मला त्याला त्या तो सापडला त्या आहे मला